भंडारा जिले के भाजपा किसान आघाड़ी के विधानसभा प्रमुख महेंद्र शेंडे ने तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र के बेरोजगार युवकों को रोजगार क्षेत्र में विकास की बात की। उन्होंने कहा कि मेरे पार्टी विधानसभा के चुनाव के लिए मुझे चयन करती है तो आगे क्षेत्र के विकास कार्य के लिए मैं कार्य करूँगा। मैं तसा 2002 भाजपा ग्राम समिति अध्यक्ष म्हणून राजकारणामध्ये प्रवेश केला होतो। त्याच्या अगोदर तर माझ्या घराण्यामध्ये राजकारण तर आधी आहेच, माझे वडील सुद्धा राहिले आहेत। मी माझे संपूर्ण नाव आहे महेंद्र रामकृष्ण शेंडे, मुक्काम कर्डी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा। किती वर्षापासून राजकारणामध्ये आत पडला? मी 2002 भाजपा ग्राम समितीचे अध्यक्ष म्हणून सुरुवात केली आहे, रामभाऊ आसोले आमदार असताना, आणि तेव्हापासून मी सक्रिय राजकारणामध्ये काम करत आहे। तर आपण कोणकोणत्या पदावर आतापर्यंत कार्यरत राहिलेले आहात? मी आधी उपसरपंच, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राहिला आहे। त्याच्यानंतर संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष, आजही उपाध्यक्ष आहे, आणि किसान आघाडीचा तुमसर मोहाडी विधानसभेचा विधानसभा प्रमुख आहे। आपल्याला कोणती जिम्मेदारी मिळालेली आहे? आता मला जिल्हा परिषदचे म्हणजे भाजपा उपाध्यक्ष आणि किसान आघाडीचा तालुका तुमसर विधानसभेचा विधानसभा प्रमुख म्हणून जिम्मेदारी आता सध्या आहे। तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये किती विकासाचे कार्य केलेले आहेत? विकासात्मक जेव्हा मला लोकांनी मला जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून जिल्हा परिषदेवर पाठवलं तेव्हापासून अनेक उपोषण, अनेक आंदोलनसुद्धा केले आहेत। आपला जो मोहगाव ते नवेगाव पुलिया केला आहे, लहान निलज निलज खुर्द ते करडी जो पुलिया केलेला आहे, अनेक शाळेचे बांधकाम केले आहेत, अनेक सागर तलावाचे काम केले आहेत, कितीतरी सिमेंट रस्ते केलेले आहेत, आणि माझे कार्य अविरत आजही सुरूच आहे। आपल्या क्षेत्रामध्ये आपली खूपच म्हणजे वाईवाई आहे, तर या विधानसभेमध्ये जर जनतेकडून अगर तुमची म्हणजे नेतृत्व अगर तुम्हाला मिळालं, जनतेने अगर तुम्हाला पसंती केली तर काय राहील समोरचं आपलं? साहजिकच आहे, अगर लोकांची पसंती आणि पक्षाने अगर विश्वास दिला तर साहजिकच आहे मी तयारी करायला कमी मागे पडणार नाही। आजही इच्छा आहे आणि पक्षाने जिम्मेदारी दिली तर मी त्यासाठी नेहमी तयार आहे। जरी आपण विधानसभामध्ये आपण पक्षाने अगर तुम्हाला जिम्मेदारी दिली तर आपली पसंती किंवा ज्या विकासा कामाकरता आपण कोणते मुद्दे घेऊन आपण विधानसभा क्षेत्रामध्ये समोर जाणार आहोत? खरं म्हटलं तर नाल्या किंवा सिमेंट रस्त्याने हा डेव्हलपमेंट होत नाही। लोकांच्या खऱ्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण व आरोग्य ह्या प्रमुख गरजा असतात, याच्यावर फोकस करण्याचं खरं म्हटलं तर काम पाहिजे आहे, आणि मला त्याच गरजा, लोकांच्या गरजा आणि लोकांच्या समस्या पाहून मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडायला मी तयार राहीन। एवढंच आहे की ती जिम्मेदारी मिळायला पाहिजे। माझा जन्म भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 झाली आहे, त्याच वर्षी माझा जन्म आहे, आणि माझे वडील गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा जेव्हा एकत्र होता तेव्हा माझे वडीलसुद्धा जिल्हा सदस्य, पंचायत समिती, मोहाडीचे उपसभापती आणि गावचे सरपंच 10 वर्ष म्हणून काम केलं आहे, आणि लक्ष्मणरावजी मानकर, महादेवजी शिवनकर, शोभाताई फळवणीस यांच्यासारख्या महान व्यक्तीसोबतसुद्धा माझ्या वडिलांनी काम केलं आहे, आणि त्यांच्या सोबत राहून मी माझ्या घराण्यामध्ये राजकारण असल्यामुळे मला घराण्याशाही मुळे राजकारणाचाही अनुभव तेवढा दांडगा अनुभव आहे, आणि प्रशासनाचा सुद्धा जिल्हा परिषद सदस्यामुळे प्रशासनाचाही तेवढाच मला पूर्ण चांगला अनुभव आहे। त्यामुळे जनतेसाठी मी केव्हाही तत्पर राहणारा व्यक्ती आहे, आणि जनसामान्यांसोबत माझी नाळ जुळलेली आहे। जनसामान्य लोकांसोबत, लहान लहान माणसासोबत माझा एक संबंध आहे आणि सलोख्याचा संबंध आहे। त्याच्यामुळे तुमसर विधानसभेची तिकिटेसाठी अगर माझं नाव जनतेकडून जे अध्यावत येत आहे तर ते माझ्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।